ताई हा जवळजवळ एक मला वाटतं 5-6 वर्षापूर्वीचा किस्सा आहे. म्हणजे तेव्हा मी तरी मला वाटतं एम एला असलं कदाचित, एम एच्या लास्ट इयरला असलं आणि तेव्हा आपल्या घराला लग्नाबिनानुसार मी डायरेक्ट आपल्या भिंतीवर पाय धुवून चढायचं आणि वरती बाज घेतली होती झोपायला. कदाचित त्या दिवशी मला वाटतं पौर्णिमा असू द्या, पौर्णिमा किंवा अमावस्या कदाचित असं काही असेल म्हणजे, पण एकदम मोकळं आकाश होतं आणि त्यानं हां मोकळं आकाश होतं, चांदण्या दिसत होत्या पण चंद्र होते, याचा अर्थ अमावस्या असेल त्या दिवशी, अमावस्याची रात्र असेल. आणि मी एकटंच घेतली होती आजूबाजू, त्या इतकी काही घरं बिरंही नव्हती, तेव्हा मी एकटंच झोपत होतो वरती आणि 11-1 वाजले असेल तेव्हा फोनवरती मॅसेज बिसेज थोडेफार मी करत होतो आणि 11-12 वाजले असेल त्यानंतर माझं एकदम गार मंद हवा असे आणि हवा चालू होती एकदम गार गार वाटत होतं. तितकेच मी पाहिलं की ह्या बाजूने इकडनं अशी म्हणजे ती एक बाई इकडनं आली पहिली, ह्या बाजूने आली ती बाई आणि इकडं त्रिकोणी बंगल्यापर्यंत गेली, इकडे ह्या पाठीमागलं जर बघितलं ना इथपर्यंत गेली आणि तिकडनं येताना मात्र मी पाहत होतो का इकडनं जाताना, मी तिथंच बसलेलो होतो इथून बघत होतो, इकडनं तर चालत चालतच गेली पण तिकडनं येताना मात्र ती डायरेक्ट जवळजवळ म्हणजे रस्त्यापासून 2-4 फुटवर डायरेक्ट आणि हातपाय मग घाबरून एकदम तर एवढा गार हवेमध्ये बी घाम आला मला, जमिनीपासून 2-4 फूट हवेत पाय चालत नव्हते काही नाही, फक्त अशी हाताची तिची घडी घातली आणि जसं इकडनं वारा असं चाललेलं का पण तिथे केस मोठी नव्हते, आपण काय माहितो का भूताचे केस मोठे तसे होते, तिथं बापकडलं होतं शाडी उडी करून बारीकशी बाई होतीशी 2-4 फूट हवेत चाललेली, जसं इकडं वारा झाला ती वाऱ्याच्या बरोबर जसं काही चाललेली आणि मी नेमकं इथं इथंच हे जे आपले हे दोन होल आहे ना इथूनच पाहू राहिलो डायरेक्ट जोडून बसलो आणि का तसा तो सीन झालाच म्हणजे तो मी पाहून घाबरूच राहिलो पण त्याचबरोबर पुढचा सीन काय त्याच्या मागे एक कुत्रं पिलं होतं म्हणजे आपला टायगर होता का तेवढं तरी एवढं हाईटचा होतं कुत्रा असं ते आपण कुत्रं पाहतो कुत्रं कसं चालतं हा म्हणजे 4 पायावर ना ते कुत्रं मात्र डायरेक्ट 2 पायावर चालतो तसं डायरेक्ट 2 पायावर चाललं ते कुत्रं कोणालाच करं वाटत नाही आजपर्यंत जेव्हा जेव्हा सांगतोय कोणालाच करं वाटत नाही पण ती बाई हवेत चालली अशी हाताची घडी सरळ चाललेली आणि ते कुत्रं मात्र डायरेक्ट त्याच्या पुढे थोडा दास बीस होते काय होते काय माहीत नाही ते कुत्रं डायरेक्ट असं 2 पायावर उभं आणि असं उड्या उड्या मारत मारत चालली इथून म्हणजे कम्पेट का आहे का काय म्हणतात पेटी लाईटची पेटी तिथून आपल्या ह्या लाईटच्या खांबापर्यंत येईपर्यंत ते कुत्रं 2 पायावर असं उड्या मारत मारत काहीतरी एवढं लांब 2 पायावर उड्या मारत सरळ असं 2 पायावर उड्या मारत त्याच्यानंतर मात्र डायरेक्ट कुत्रं असं चालत गेलं आणि इथपर्यंत ती बाई पुढे गेली त्याच्यानंतर मात्र मी डायरेक्ट झोपूनच घेतलं पाय मतच झाली नाही खरं सांगतो तिथून पुढे मी पाहिलं सुद्धा नाही पण त्या रात्री मला रात्री झोपत नाही इथून समजा खाली जायचं आणि मी ह्या साईडने उतरत होतो खाली ह्या साईडने जर खाली उतरलो म्हटलं त्या बाईने जर आपल्याकडे पाहिलं परत भो ती बाई जर 2 फूट हवेत उडू शकती तर ती डायरेक्ट गच्चीवर येऊ शकते उठलोच नाही नंतर ती बाई कुठं गेली काय गेली पुढच्या याच्यानंतर मला वाटतं 4-5 वर्ष मी कधी बाहेर झोपलोच नाही तुम्ही झोपत होते पण मी नव्हतो झोपत आता गच्चीवरती येतोय पण आता सध्या तरी काही दिसतो नाही पण त्यावेळेस मात्र मी खरंच घाबरलो होतो असा तो माझा पहिला आणि शेवटचा अनुभव खतरनाक जोपर्यंत आपण पाहत नाही ताई तोपर्यंत खरं वाटत नाही पण मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे ह्याच रस्त्याने ती बाई चालली होती रस्त्यापासून 2-4 फूट तरी मला वाटतं रात्रीचे 12-1 वाजलं असं कोणीच नव्हतं रात्रीला फुल एकदम शांत कोणीच नव्हतं इतकं व्हायन वातावरण आता आवाज ऐकला आता आवाज ऐकला